यूपीएससी संदर्भात आपण विनंती केलेली आहे, अनेक विद्यार्थी मागणी करत होते, त्याला कुठेतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स राज्य शासनाकडून पाहिला. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने एमपीएससीचे जे विद्यार्थी आहेत त्यांची जी मागणी आहे की पूर्वीप्रमाणे परीक्षा घ्यावी ऑब्जेक्टिव्ह आणि जी डिस्क्रिप्टिव्ह जी परीक्षेचा निर्णय घेतलेला आहे डिस्क्रिप्टिव्हचा तर त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की पूर्वीप्रमाणे वस्तुनिष्ठ आधारित परीक्षा व्हावी आणि आम्हाला पुढच्या 2025 नंतर जे काय परीक्षाचा निर्णय होईल तो आम्हाला मान्य आहे. त्याप्रमाणे मंत्रिमंडळाने एमपीएससीच्या परीक्षार्थी जे विद्यार्थी आहेत त्यांच्या मागणीनुसार एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पॉझिटिव्ह मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे आणि तशा प्रकारची विनंती एमपीएससीचे चेअरमन यांना आम्ही केलेली आहे आणि नक्की यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. राज्य विजय महाराष्ट्र गीताला राज्यगीताचा दर्जा जळतू देण्याचा महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेणार त्याबद्दल हा आज एक देखील आपल्या राज्याच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे की राज्य मंत्रिमंडळामध्ये आज गरजा महाराष््र माता जय जय महाराष्ट्र माता याला राज्यगीताचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हे आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी सरकारसाठी अभिमानाची बाब आहे. उद्या बजेट आहे सर, काय केंद्रीय बजेट सादर होणार आहे. महाराष्ट्रामधून सर्वाधिक महसूल दरवर्षी केंद्राला जात असतो, महाराष्ट्राच्या वाट्याला यंदा काय मिळणार? महाराष्ट्राला जेव्हा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची तेव्हापासून केंद्र सरकारच्या वतीने अनेक विकास प्रकल्पांना प्रस्तावांना देखील मान्यता दिली जाते. त्यामुळे नक्की राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून राज्याच्या हिताचा जबसे राज्य में 6 महीने पहले शिवसेना भाजपा की सरकार स्थापित हुई है तब से केंद्र सरकार की ओर से भी हमारे कई प्रस्ताव जो है विकास के प्रस्ताव है, डेवलपमेंट के प्रस्ताव है, रोड रेलवे के प्रस्ताव है, शहर निगम के विकास के प्रस्ताव उनको केंद्र सरकार ने मान्यता दी हुई है और फंड के भी अरेंजमेंट देने का निर्णय लिया है क्योंकि इस राज्य के सर्वांगीण विकास के हेतु केंद्र सरकार हमेशा मदद कर रही है. आदरणीय मोदी जी ये सरकार के पीछे खड़े हैं और इस बजट में भी महाराष्ट्र के लिए हितकारी निर्णय होगा.